नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ट्रॅव्हल प्रशांत या आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज आपण पुन्हा एकदा सातमा डोंगर रांगेमधले जे दोन दुर्गरत्न आहेत, जे की जोड किल्लेसुद्धा आहेत, ते म्हणजे रवळ्याजवळ्या या किल्ल्यांना भेट देण्यासाठी म्हणून आपण आलेलो आज चाललो आहोत. तर पायथ्याचं मुळाने हे गाव आहे, त्या गावाहून आपण जायला सुरुवात केली आहे. आणि ह्या किल्ल्याला आपल्यासोबत कोण कोण आहे, तर सगळ्यात आधी पुन्हा एकदा मिस कोमल पवार आपल्यासोबत आलेले आहेत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर द रॉक स्टार, ज्यांचं इंट्रोडक्शन करायची आता गरज राहिलेली नाही आहे, ते म्हणजे द कृष्णा आव्हाड. पुन्हा एकदा कृष्णा, थोडं दोन शब्द आपल्या व्ह्यूअरसाठी बोला. तुम्ही स्टार आहेत आपल्या चॅनलचे. मित्रांनो, आत्ता पावसाळा सुरू झाला आहे, तर पावसासोबत एक गोष्ट सुरू होते, ती म्हणजे ट्रेकिंग. आणि आता लोकं पण घराबाहेर पडायला लागले, तर तुम्ही पण पडा. खूप सुंदर सुंदर किल्ले, व्हिडिओ तर तुम्ही बघतच असाल, तर तुम्ही एकदा प्रत्यक्ष पण नक्की इथे भेट द्या, एवढंच मी सांगेल. आणि आता आपल्याला लवकरच दोन किल्ले करायचे आहेत, त्यामुळे आपल्याला खूप घाई आहे. आपण परत पुन्हा एकदा भेट. त्याच्यानंतर आज आपल्यासोबत अजून वाटाड्या म्हणून गावातले मोहन भाऊ हे आलेले आहेत. तुम्ही शनिवार रविवारी आलात तर ते तुमच्यासोबत येतीलच. किल्ल्याला भरपूर डोरवाटा आहे, बऱ्यापैकी जंगल आहे, त्यामुळे वाटाड्याची गरज पडते. म्हणून आल्यानंतर खाली जे ग्रामपंचायत वगैरे जे आहे, तिकडेच त्यांचं घर आहे, तिथं तुम्ही विचारलं मोहन भाऊ, तर ते तुमच्यासोबत येतील. चल, ही सफर आपली आता पहिले हे टेकडी आहे, ती चढून पहिला पठार येईल, त्या पठारावरनं डावीकडे रवळ्या, उजवीकडे जवळ्या. तर ही भ्रमंती आता आपली सुरू झाली आहे. चला तर मग. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेला जंगलांमधून फिरत असतो, ट्रेक करत असताना, तर त्यावेळेला आपल्याला ना वेगवेगळ्या रानभाज्या, बऱ्याच औषधी वनस्पती भेटत असतात. तर आता मोहन भाऊंच्या सांगितल्याप्रमाणे हे जे इथं आहे, तर ही पण एक रानभाजी आहे. तर ही असं म्हणताय मोहन भाऊ, हिला देवीची भाजी, देवीची भाजी असं म्हणतात. देवीची ना, देवीची का देळीची, देवीची, देवीचीच म्हणता ना, देवीची भाजी असं म्हणतात. आणि ती असं म्हणतात की ती जेव्हा काढायला जातो, तर तिची खाज आपल्याला अंगाला येते बुवा. आणि नंतर ज्यावेळेला धुतात बुवा तिची, तर धुवून मग त्याच्यानंतर त्याची भाजी बनवतात, तिला देवीची भाजी असं म्हणतात. तर अशा अनेक रानभाज्या आणि असे अनेक औषधी वनस्पती आपल्याला ज्यावेळेला आपण असे गडांवर फिरत असतो त्यावेळेला भेटतात. मलाही त्याच्यातलं एवढं नॉलेज नाही, पण मी स्थानिक लोकांना विचारून घेत असतो जर सोबत असले तर. तर मित्रांनो, मिस कोमल पवार बघा आपल्याला काय सांगतायत. तर त्या म्हणतायत की, हां सांगा कोमल मॅडम. असलं हां, हे जे झाड आहे हिरण वनस्पती आहे पुन्हा, हे याला टणटणीचं झपाला असं म्हणतात. हां, या पाल्याचा उपयोग असा आहे की सपोज आपण ट्रेक करत असताना आपल्याला कुठे खरचटलं वगैरे, काही जखम झाली, आणि हा पाला आपल्याला तिथं दिसला की हा पाला तोडून घ्यायचा असा. हे पा, याचा असा थोडा चुरा केला का लगेच रस निघतो. आणि हा जो रस आहे, हे पा असा रस निघतो लगेच. हा जो रस आहे हा आपल्या त्या जखमेवर लावलं की आगाग थांबते, रक्त येणं थांबतं, आणि जखम लवकरात लवकर बरी होते. ओके, असा याचा उपयोग आहे. धन्यवाद अभूतपूर्व माहितीसाठी. तशी हुशार आहे ती, फक्त कधी कधी थोडं वेड्यासारखी करते, एवढंच आहे. तर मित्रांनो, तब्बल अर्धा तासाच्या चढणीनंतर कंटिन्युअस आपण आता त्या पठारावरती आहोत, ज्या पठारावरनं हा एकीकडे तुम्हाला जवळ्या दिसेल आणि त्या बाजूला तिकडे तुम्हाला रवळ्या दिसेल. या पठाराने या दोघंही किल्ल्यांना विभागलं आहे. आणि विचार करा, ज्या वेळेला दिलेर खान आणि महाबत खानाने या किल्ल्याला जेव्हा वेढा दिला असेल, तर हे एवढा आफाट पठार आहे, तर याला जर वेढा द्यायचा असेल तर जवळजवळ लाखभर पाऊस पाहिजे. आणि मोगल भक्त ते वेढा देऊनच किल्ले जिंकण्यामध्ये होते माहीर, तरी पण त्यांचे वेढे किती चालायचे वेगळे तुम्हाला काही सांगायला नकोच. तर किती अवघड त्याला गेलं असेल याचं भक्त एकदा कल्पना करून बघा. तिकडे पुढे मार्कंड्या दिसतोय, आणि त्याच्या पाठीमागे आपल्याला वणी आई वणी सप्तशृंगीचा वणीचा डोंगर दिसतोय. मार्कंड्याचा आपला ऑलरेडी व्हिडिओ आहे. आणखी इकडे जर तुम्ही बघितलं
इकडे तुम्हाला दूरवर तिकडे धोडप धोडप पण आपल्या नजरेस आहे. धोडपचाही व्हिडिओ आहे, त्याची लिंक इकडे वर देतोय. तर आता पठाराला आहोत, आधी आपण रवळ्याला जाणार आहोत, मग आपण जवळ्या करणार आहोत. चला तर मग तर मित्रांनो, आपण आता त्या पठारावरती आहोत आणि जर बघायला गेलं तर बरोबर आपल्या मागच्या बाजूला आता रवळ्या जो आहे तो दिसतोय. आणि आपण जर इकडे आलो तर इकडे आपल्या मागच्या बाजूला जवळ्या आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा, ह्या इथं समाध्या असू शकतात किंवा कबरी आपण म्हणू शकतो, पण एकूणच जो वरचा त्यांचा भाग आहे म्हणजे जे काही ज्या पद्धतीचे ते आहे तर ते थडगीच वाटत आहे. थडगी म्हणजे कबरी किंवा थडगीच ती मला वाटत आहेत. आणि त्या विस्तीर्ण अशा पठारावरती आपण आहोत, म्हणजे मी तुम्हाला थोडं पुढे नेईल. इकडे आल्यानंतर हे पठार बघा किती विस्तृत आहे, किती विस्तृत पठार आहे बघा, पाहिलं की नाही. आणि निसर्ग म्हणजे काय बोलायला हवं वेगळं, इतकं सुंदर निसर्ग आहे खरंच. म्हणजे नुकताच एखाद दुसरा पाऊस पडून गेलेला आहे. आम्ही आता दुसऱ्या आठवड्यामध्ये आलेलो आहोत रवळ्याजवळला जूनच्या, आणि सगळीकडे ती अशी हिरवाईची चादर अशी पसरलेली आहे. इतका अप्रतिम वाटतंय, त्यात तो गार वारा आहे अतिशय सुखावणारा असा, खूप सुंदर. म्हणजे ट्रेकला दमछाक ही अजिबात होत नाही, खूप छान वाटतंय. पठारावर चालत थोडं पुढे आल्यानंतर वाटेच्या कडेला एक पाण्याचं टाकं व त्या शेजारी एक भला मोठा रांजणसुद्धा दिसून येतो. तर मित्रांनो, अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात आपला हा जो ट्रेक आहे तो सुरू आहे. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गडावर यायचं कसं रवळ्याजवळला. तर आपल्याला नाशिकपासून वणी, सॉरी दिंडोरी वणी असं करत आपल्याला ती जी बाबापूरची खिंड आहे जी मार्कंडे आणि जवळ्या किल्ल्यामुळे झालेली आहे तर तिथपर्यंत पोचायचं आहे. आणि तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला म्हणजे ती खिंड उतरलात की तुम्ही मुळाने गावातच उतरतात, तिथून आपल्याला पुढे मग कोणाला कोणाला वाटाड्या म्हणून घ्यायचं आहे. ह्याही वेळेला असल्या किल्ल्यासारखं काय गोंधळ उडाला काही माहीत नाही. गुगलबाईंचं आणि तुम्हाला खरं सांगतो, गुगलबाई आणि त्यासोबत ही जी पोरगी, ही बघा ही आपल्यासोबत ही जी पोरगी कोमल पवार, तर हिचं काहीतरी आहे ना, हिचं काहीतरी म्हणजे ना यांनी टायअप केलं आहे की कृष्ण आणि प्रशांत पाटीलची वाट कशी लावायची. कारण याही वेळेला कुठला तरी वेगळ्याच रस्त्याला आम्ही निघून गेलो आणि मग ते ऑलरेडी तो रस्ता जेव्हा पुढे लोकांना विचारला तर तोपर्यंत आम्ही कुठच्या कुठे निघून गेलेलो होतो. त्यामुळे मग परत असं लिटरली शेताच्या बांधांवरनं त्या वाटेने आम्ही आलो आहे. तुम्ही खरंच इमॅजिन पण नाही करू शकत अशा रस्त्याने आम्ही आलो आहे. ते तुम्हाला दाखवलं नाही मी, कारण इच्छाच नव्हती ते सगळं शूट करण्याची. मग ती बघा म्हणजे किती याच्यावरनं समजून घ्या की किती टायअप होता, शेत होतं, खूप निसर्गरम्य वातावरण होतं, मस्त रस्ता. तर या ही आल्यामुळे ती काय माहिती ते रस्ता चुकायची काय पणवती लागली आहे काय माहिती, आता हीच पणवती आहे का ती नेमकी गुगल बाई बरोबर काय आहे आय डोंट नो. पण असं सगळं गंमत झाली. तर वणीला तुम्ही विचारून घ्या प्रॉपर कोणाला तरी, कारण गुगल मॅपने चुकण्याचे संभव आहे, अशा गोष्टी आहेत, अशा गमती जमती होत असतात, कधी ना कधी होतातच. पण या लागोपाठ झाल्या आणि याला सर्वस्वी जबाबदार हीच पोरगी आहे. ठीक आहे, तर आपण आता पठारावरती आहोत आणि इकडच्या बाजूला तिवारी वस्ती, ही बघा तिकडे दिसत असेल. मित्रांनो, या खावऱ्यांना इथं करवंद भेटलेले आहेत. तर बघा हे खावरे आता कसे तोडतायत. हा रानमेवा सह्याद्रीमधला अतिशय स्वादिष्ट असा, आणि त्या रानमेवाचा आस्वाद आता कृष्ण आवड पण घेत आहेत आणि कोमल पवार पण घेत आहेत. रवळ्या किल्ल्यावर जाणारा मार्ग हा गडाच्या मागील बाजूने आहे, त्यामुळे पठारावर खूप सारी पायपीट करून गडाच्या मागील बाजूस जावं लागतं. काट्याकोटातनं जंगलातनं आता रवड्याची चढण सुरू झाली आहे. चांगलं स्टीप आहे, एक लक्षात घ्या किल्ल्या दोघंही किल्ल्यांना चालत खूप जावं लागतं, म्हणून पाणी पुरेसं ठेवा. वरती जरी असलं तरी काही सांगता येत नाही, आजकाल टाक्यांमध्ये बऱ्याच वेळेला घाण असली काही असलं पाणी पिण्यायोग्य नसतं, त्यामुळे पाणी ठेवा एनर्जीसाठी, जे काय असेल लिंबू सरबत ग्लुकॉन डी
ORS, पाणी भरपूर किंवा खायच्या प्यायच्या वस्तू काय असतील त्या ठेवा, जेणेकरून एक्झर्शन होणार नाही. काटे खूप आहे त्यामुळे फुल स्लीव्हचे कपडे घाला, नाही तर मग असा प्रकार होईल, दुसऱ्यांदा फाटले हसल्यानंतर. बाकी छान आहे वातावरण आणि सुरू आहे ट्रेक. बरीच पायपीट करून आपण एकदाचे पोचतो ते गडावर जाणाऱ्या पायरी मार्गापर्यंत. गडाला डाव्या बाजूला ठेवून हा मार्ग आपल्याला पायरी मार्गांपर्यंत नेतो. तर ह्या कड्यातच बऱ्याचशा खोबण्या करून ठेवलेल्या आहेत. ह्या खोबण्यांच्या सहाय्याने आपण हळूहळू वर जात राहतो आणि वर गेल्यानंतरच आपल्याला समोर दिसतो तो गडावरचा पायरी मार्ग. तर मित्रांनो, आपण आता तो जो कडा आहे त्या कड्याला आपण आता म्हणजे काय म्हणतात ना, कड्याच्या साईडने चढायचं आहे. एक लक्षात घ्या की पूर्णपणे आपल्याला रवळ्याच्या मागच्या बाजूला यावं लागतं, म्हणजे धोडपकडच्या बाजूला यावं लागतं. त्यानंतर जो कडा आहे त्या कड्याच्या पुढे आल्यानंतर थोडं चढायचं आहे. तिथं खोपणे आहेत, पायरे आहेत, पुढे हा पायरी मार्ग आहे, त्यानंतर हा पण पुढे पायरी मार्ग आहे आणि हा दरवाजा आहे. बघा, म्हणजे याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही दरवाजे वेगवेगळ्या पद्धतीचे बघितले असतील, गुरुजांच्या आतले दरवाजे बघितले असतील, गोमुखी प्रवेशद्वार बघितलं असेल, पण हा वेगळाच प्रवेशद्वार आहे. म्हणजे पूर्ण ही जी हा जो कातळ आहे तर त्याच्यामधनं हा रस्ता बनवून घेतला आहे आणि असा हा हा दरवाजा आहे रवळ्या किल्ल्यावरचा. आणि त्याचसोबत इकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर हा रवळ्यावरचा शिलालेख आहे. म्हणजे ज्या वेळेला अलीवर्दी खानाने म्हणजे 1636-37 जी शहाजान बादशाची आखत तळीत असताना हा प्रदेश जिंकण्यासाठी जी मोहीम होती आणि शाहिस्तेखान त्या मोहिमेचा प्रमुख होता आणि त्याच्या हाताखाली अलीवर्दी खान आणि इतर सरदार जे होते, तर अलीवर्दी खानाने हे जे किल्ले जिंकले होते म्हणजे सगळेच 12-14 किल्ले, सगळे इंद्राई राजधीर वगैरे सगळे जे किल्ले आहेत त्यामध्ये रवळ्याजवळ येतात, तर त्याच्यात उल्लेख जो आहे तो रोला जोला अशा पद्धतीने केलेला त्यांनी दिसून येतो मोगलांनी. तर त्यावेळेला हा जिंकला होता आणि याच्याविषयीचं म्हणजे तो किल्ला जिंकला जो आहे त्याच्याविषयीचं याच्यात वर्णन आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. तर हा जो आहे पूर्णपणे आता झिजला आहे, पूर्ण त्याच्यावर शेवाळा आला आहे. तरी 19 त्याच्यामध्ये ओळी असल्या पाहिजे, 19 ओळी त्याच्यामध्ये असल्या पाहिजे. आणि त्याच्यात मात्र उल्लेख, याचं वाचन झालं आहे, उल्लेख हा रोळाजवळा कसा घेतला अलीवर्दी खानाने रवळ्याजवळ त्याच्याविषयीचाच आहे. तर आता ही पुढे वाट आहे आणि इकडे आपण जाणार आहोत. दरवाज्यातून वर चढून गेलो की लगेचच डाव्या बाजूला कड्याच्या पोटाशी एक पाण्याचं टाका लागतं. तर मित्रांनो, इथं हे कड्यामध्ये पाण्याचं टाकं आहे. बऱ्यापैकी खोल येते आणि तुम्ही पाणी पण आहे, पण जर ते पाणी काढायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला मात्र दोर हा नक्की लागेल. टाकं पाहून पुन्हा नेहमीच्या वाटेने वर चढत राहायचं. थोडे चढून गेलो की लागतो तो गडावरील एक ढासळलेला बुरुज. तर मित्रांनो, ही तटबंदी करून आपण आलेलो आहोत आणि इतका सुंदर व्ह्यू आहे इथून, खरं सांगतो तुम्हाला. म्हणजे हे बघा, आपल्या मागच्या बाजूला आपल्याला आता हा जवळ्या दिसतोय, त्याच्या मागच्या बाजूला आहे मार्कंड्या आणि त्याच्या मागच्या बाजूला आहे आई सप्तशृंगी चवणीचा डोंगर. आणि त्यासोबत इकडे तर म्हणजे सातमाळ डोंगर रांगेचं हे वैशिष्ट्य आहे, तुम्ही सातमाळ डोंगर रांगेतला कुठल्याही किल्ल्यावरती गेलात की तुम्हाला 2-4 किल्ले तर आरामात दिसतात. इकडे सुद्धा तुम्ही बघत असाल तर धोडप दिसतोय, धोडपच्या मागे तुमचा इखाऱ्या, मग त्याच्यानंतर लेकूरवाळा, मग हंड्या, मग लेकूरवाळा, त्याच्यानंतर कांचना मंचना जी आहेत ते दिसत आहेत, मग ते त्रिकूट, कोळधेर, राजधेर, इंद्रई ते दिसतं आहे. आणि आणखी थोडं पुढे आपण जर बघितलं तर तिकडे आपल्याला चांदवडसुद्धा दिसतोय. आणि वातावरण इतकं सुंदर आहे, एवढं छान आहे, म्हणजे खूपच भारी वाटतंय.
आणि आता आपण गडाच्या गडमाथेवरती आहोत. आता इथं काय अवशेष आहे ते बघूया. चला तर मग इथून आपल्याला मोहनदर सुद्धा दिसतो. तो आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही पण तो आपल्या उघड्या डोळ्यांनी तो दिसतो इथं आल्यानंतर गडावरती. आणि त्यासोबत इकडे रामाजी पांगेऱ्यांचा जो कन्हेरगड आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतो इथून या आपण जे तटबंदी चढून आल्यानंतर वरती आल्यानंतर रवड्यावरनं. आणि खूपच अप्रतिम म्हणजे काय म्हणतात ना दृश्य आहे हे आज पावसाळ्यामधलं. खूपच भारी. आता आपण गडावरती फिरणार आहोत. अजून एक गोष्ट म्हणजे या सर्व किल्ल्यांची फक्त आई सप्तशृंगीचा वणीचा डोंगर आणि चांदवळचा किल्ला सोडला तर बाकी सगळ्या किल्ल्यांची व्हिडिओ जे आहेत अगदी कन्हेरगड आणि मोहनदरसुद्धा बाकी आपला त्यांच्या सगळ्यांचे पण व्हिडिओ आपले बनलेले आहेत. त्याची लिंक मी इकडे वरती देतोय तुम्हाला नाशिक जिल्ह्यातल्या किल्ल्यांच्या याच्यामध्येच ते सगळे असतील. नक्की ते बघा. मित्रांनो या ठिकाणी काही वाड्यांचे अवशेष आहेत. त्यानंतर तिकडेही काही वाड्यांचे अवशेष आहे आणि आपण तो जो पायरी मार्ग चढून येतो त्या ठिकाणी वाड्यांचे अवशेष आहेत. आणि हा असा विस्तृत पठार आहे हे गडाचं ते आपण फिरतोय. आता वरती काही पाण्याचे टाके आहेत तिकडे पण आपण जाणार आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी हे असं खाम टाके प्रकारातील हे टाकं आहे आणि बघा किती नितळ पाणी आहे. अतिशय नितळ पाणी आहे आणि हे आतल्या बाजूला खोल आहे बरं का. खोल आहे ते. आता तिथं पूर्ण पाणी भरलं आहे त्यामुळे ते आपल्याला लक्ष देत नाही. अतिशय नितळ पाणी आहे. 100 फूट तरी आपले मोहन भाऊ म्हणताय की जवळजवळ 101 फूट खोल खाली असलं पाहिजे. या पाण्याच्या टाक्यांपुढे अजून एक खांब टाकं लागतं. टाक्यांपासून खालच्या बाजूला गेलो की अजून एक टाकं आपल्या नजरेस पडतं. तर मित्रांनो आता आपण संपूर्ण ही जी रवळ्याची फेरी आहे तिकड फेरी संपवलेली आहे. तर आपल्याला जवळकडे निघायचं आहे. त्याआधी इथं खाली कडेशी एक गुहा आहे. गुहेपर्यंत पण आपण जाणार आहोत. त्यासाठी आपल्याला पायरी मार्ग पूर्ण उतरून जावं लागेल. या किल्ल्याची एकूण जी उंची आहे ती जवळजवळ 4090 फुटापर्यंत त्या या गडाची उंची येते. आणि बाकी काही काय म्हणतात ना जे वाड्यांचे अवशेष आणि पाण्याचे टाके या व्यतिरिक्त दुसरं कुठल्याही प्रकारचा अवशेष जो आहे तो आपल्याला दिसत नाही. पण इथून जी दिसणारी सातमाळ डोंगर रांग आहे ती अतिशय अप्रतिम दिसते. म्हणून नक्की या किल्ल्याला या. आणि एवढं अवघड पण नाही आहे. आणि पाण्याचे टाके तुम्ही बघितल्या त्यामध्ये पाणी मुबलक प्रमाणामध्ये आहे त्यामुळे त्याचंही काही टेन्शन नाही आहे. आणि बाकी किल्ला तर खरंच सुंदर आहे. जो काही इतिहास आहे रवळ्या आणि जवळ्या दोघांचाही तिथं तर मी शिलालेखाजवळ थोडासा बोललोच आहे तुम्हाला. पण संपूर्ण जो इतिहास आहे तो मी तुम्हाला जवळ्या किल्ल्यावरती सांगणार आहे. चला तर मग. तर मित्रांनो आपण आता गडावरनं आपल्याला खालून ज्या गुहा दिसत होत्या पण ह्या गुहा म्हणण्यापेक्षा आपण याला लेणी म्हणू शकतो. म्हणजे लेणी बांधण्याचा प्रयत्न केला आहे पण जर आपण मध्ये गेलो तर इतकंच काय ते आजपर्यंत त्यांनी बांधलंय. पण हा दगड तुम्हाला दिसून येईल हा ठिसूळ त्यांना सापडलाय. म्हणजे कसं पाणी याच्यामधनं झिरपत असलं पाहिजे त्यामुळे त्यांनी हे जे लेणी बांधण्याचं जे काम आहे ते अर्धवट सोडून दिले. आणि इथूनच आपल्याला इकडे आपला हा जो जवळ आहे तो दिसतो. तर आता या गुहेला भेट देऊन आपण जवळकडे जाणार आहोत. इकडूनच ती वाट आहे म्हणजे कड्याला लागूनच येत राहावं लागतं आणि इकडूनच ती वाट आहे तिकडे आपण उतरणार आहोत. तर मित्रांनो आता गड चढ उतरून आलो होतो आणि ह्या जी गुहा आहे ते म्हणजे लेणी जी आहे लेणी सदृश्य गुहा त्या ठिकाणी आपण आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला ही जाधव कंपनी म्हणजे जाधव ग्रुप भेटला आहे. ते पण ट्रेकर आहे पण एक खासियत अशी की ते सगळेचे सगळे माझे व्ह्युअर आहे. आणि मला आज खरंच असं भरून पावल्यासारखं वाटते कारण याच्यासाठीच अट्टा असे की असे गावाखेड्यातनं जे ग्रुप्स आहेत ते किल्ल्यांवर गेले पाहिजे. आपल्या आजूबाजूला जो प्रदेशामध्ये जे किल्ले आहेत त्यांनी त्यांचा इतिहास जुनाडला पाहिजे. आणि ते सगळे व्ह्युअर आहेत आणि हे सगळे मला भेटले म्हणजे आताच वाटेमध्ये. आणि या ठिकाणी म्हटलं एक बाईट घेऊया. खरंच खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. आणि तुम्ही तुमच्यासारखे लोक आहेत म्हणूनच एवढा प्रोत्साहन मिळतो या गड किल्ल्यांचे व्हिडिओ बनवायला. बाकी काही नाही. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद. पुढे कडा डाव्या बाजूला ठेवून त्याच वाटेने चालत गेलो की आपण पुन्हा एकदा दोन्ही किल्ल्यांना विभागणाऱ्या पठारावर येऊन पोहोचतो. येथेच ती तिवारी वस्ती देखील आहे. या वस्तीवर तुम्ही आरामात मुक्काम करू शकतात. जवळ्या किल्ल्याला जाणारा मार्ग देखील गर्द झाडीने वेढलेला आहे. ग
गर्द झाडीतून वाट काढत पुढे चढून आल्यावर आपल्याला कडाच्या पोट्याशी एक गुहा लागते. गुहा अतिशय अरुंद आहे, त्यात सरपटत ते आपण जाऊ शकतो. गुहा आता बऱ्यापैकी दगडांनी भरून गेलेली आहे. गुहेपासूनच पुढे गडावर जाणारी अरुंद वाट लागते. येथे आधी चिमणी क्लाइंब करून जावं लागायचं, पण आता येथे दगड व मातीची ढिगारे लागल्यामुळे चिमणी क्लाइंब करण्याची गरज पडत नाही. चिमणी क्लाइंबचा तो पॅच चढून आलो की पुढे एक कातळ टप्पा लागतो, पण इथे गावकऱ्यांनी दोर बांधून ठेवल्यामुळे हा कठीण टप्पाही चढणं आता बऱ्यापैकी सोपं झालं आहे. कातळ टप्पा चढून आलो की गडाचे पठार लागते व समोर दिसतो तो गडमाथा. जवळ्या किल्ल्याच्या ह्याच पठारावर एकामागून एक जवळजवळ 5 पाण्याच्या टाक्या आहेत. जवळ्याच्या गडमाथ्यावर जाण्यासाठीही आपल्याला गर्द झाडीतून वाट काढत जावे लागते. तर मित्रांनो, आता आपण जवळ्या किल्ल्याच्या गडमाथ्यावरती आहोत आणि अतिशय हा सातपाळ बंधा सह्याद्री मधला उतराट वारा असा सुटलेला आहे. खूपच जोरदार वारा आहे, त्यामुळे मे बी आवाज थोडाफार कमी जास्त होऊ शकतो. पण आता आपण जवळ्या किल्ल्याची बघायला गेलो तर 390 फीट म्हणजे रवळ्यापेक्षा हा 300 फीट जास्त उंच लागतो. आणि आता आपण गडाला इतिहास बघूया. गडाचा इतिहास या दोघंही गडा तर मित्रांनो, आता जिथं आपण गाड्या लावल्या तिथं त्याच्याजवळच हे घर आहे. काय नाव आहे म्हणजे? किसन गायकवाड. हा, तर किसन गायकवाड यांचं हे घर आहे म्हणजे पूर्णच्या पूर्ण आणि खूप छान आहे. त्यांनी आम्हाला आमच्या सगळ्या ह्या वस्तू वगैरे त्यांच्याकडेच आम्ही ठेवलेल्या होत्या आणि आता आग्रहाने चहा पिण्यासाठी म्हणून थांबून घेतले. तर हे गावातले जे लोक आहेत म्हणजे अतिशय काय म्हणतात ना, सपोर्टिव्ह आहेत, मदतीला धावून येणारे आहेत. तसे मोहन भाऊ आपल्यासोबत आलेलेच होते. पण नक्कीच तुम्ही कोणी ना कोणी वाटाड्या जो आहे तो सोबत घ्याच.
मी त्यांचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे मोहन भाऊंचा. त्यासोबतच हे अतिशय अप्रतिम असे किल्ले आहेत, म्हणजे जे काही रिस्की वगैरे आपण म्हणतो तर तसं काहीच नाही आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बरेचसे ट्रेकर्स माहिती आहे मला की ट्रेक क्षितिजचे मदत घेत असतात, पण ट्रेक क्षितिजमध्ये एक मायनर मिस्टेक झाली, त्यांची सगळी माहिती उत्तम असते. मी स्वतःही ट्रेक क्षितिजलाच फॉलो करतो कुठल्याही किल्ल्याला जाण्याच्या आधी. पण झालं असं की रवळ्याच्या ऐवजी जवळ्याविषयीची माहिती टाकली गेली आणि जवळ्याच्या ऐवजी रवळ्याविषयीची माहिती टाकली गेली असा एक गोंधळ त्यांच्याकडनं झालेला आहे. तर तेवढा तो ध्यानात घ्या, तसा व्हिडिओमध्ये तो सगळा तुमच्या लक्षातच येईल. तर आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत. तर यासोबत मी तुम्हाला एवढंच म्हणेल की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्यासोबत व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअरही करा, काय 2 मिनिटाचं काम असतं फक्त. आणि त्यासोबत अजूनही चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल, तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची जी बेल आयकॉन आहे ती सुद्धा दाबा, जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओंचे नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आता आम्ही चहाचा आस्वाद घेऊन घरी निघणार आहोत. तर मी एवढंच म्हणेल की काळजी घ्या स्वतःची, आपल्या परिवाराची सुद्धा, आणि जवळच असणाऱ्या अशाच एखाद्या ऐतिहासिक वारशांची सुद्धा. धन्यवाद.